अनेक वर्षापासून नोकरीसाठी प्रयत्न करतायत अभ्यास करतायत त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय त्याचे परिणाम त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भोगावे लागतील हा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे शंभर रुपये जर पगार असेल तर पंधरा रुपये त्या ठेकेदाराच्या खिशात जातील आणि फक्त पंच्याऐंशी रुपये शंभरातले हे तो जो शा कंत्राटी शासकीय कर्मचारी असेल जार, त्याच्या खिशामध्ये जातील एकूण जे राज्यकारभार असतो त्याला बाधा आणणारी ही संपूर्ण प्र आ, शासन निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा सहा सप्टेंबर दोन हजार तेवीसचा उद्योग विभागाने निर्गमित केलेला जो शासन निर्णय आहे शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा ज्याच्या माध्यमातून सुमारे एकशे अडोतीस पदे म्हणजे एकशे अडतीस प्रकारची पदे ज्याच्यामध्ये अतिकुशल कुशल अकुशल या सगळ्या प्रकारची अगदी अधिकारी पदंसुद्धा त्याच्यामध्ये येतात लॉ ऑफिसरसारखं सारखं पद त्याच्यामध्ये सार सार समाविष्ट आहे अशा सगळ्या पदांचं कंत्राटीकरणाच्याद्वारे आणि तेही नऊ कंपन्यांना ते अधिकार देऊन असा जो शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने काढला हा अतिशय लोकविरोधी आहे आणि जे विद्यार्थी आहेत जे अनेक वर्षापासून नोकरीसाठी प्रयत्न करतायत अभ्यास करतायत त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय महाराष्ट्रामध्ये सुमारे बत्तीस लाख विद्यार्थी असे आहेत की जे एम पी सीची किंवा सरळ सेवेची किंवा शासनाच्या विविध सेवांच्या परीक्षेसाठी गेले अनेक वर्ष तयारी करत आहेत महाराष्ट्रामध्ये आज रोजी जवळपास अडीच लाख पदं सरकारी नोकऱ्यांची पदं ही रिक्त आहेत आणि आत्ता आपण बघितलं की जी आत्ता अलीकडे तलाठी सारख्या पदांसाठी जाहिरात आली त्याच्यासाठी सुमारे चौदा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत ही परिस्थिती आहे महाराष्ट्र शासनाची ही परिस्थिती लक्षात न घेता अशा पद्धतीनं एक जी आर महाराष्ट्र शासन काढतं कंत्राटीकरणाचा ते अतिशय निशेधारा आहे अलीकडेच आम्ही हा शासन निर्णय आल्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आमचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये हा जो शासन निर्णय आहे त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते भिरकावून देण्यात आले याच्यावरून महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यावं की विद्यार्थ्यांचा संताप किती प्रचंड आहे त्याची नोंद महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे नाहीतर त्याचे परिणाम त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भोगावे लागतील हा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याची नोंद घेतली जाणं आवश्यक आहे जी आर मध्ये हा जी आर असं सांगतो की जे एकशे अडतीस प्रकारची विविध श्रेणीतील अधिकारीपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत या पदांचं जे भरती आहे ती भरती हे नऊ ज्या खाजगी कंपन्या ज्या डेजिग्नेट केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने त्या कंपन्या हे ही भरती करतील आणि या विद्यार्थ्या या ही जी भरती होईल त्या भरतीतनं जे आ, जे उमेदवार हे शासकीय नोकरीमध्ये जातील त्यांचा जो पगार असेल त्याच्यातील पंधरा टक्के पगार हा या कंपन्यांना कमिशन म्हणून मिळणार आहे म्हणजे शंभर रुपये जर पगार असेल तर पंधरा रुपये त्या ठेकेदाराच्या खिशात जातील आणि फक्त पंच्याऐंशी रुपये शंभरातले हे तो जो शा कंत्राटी शासकीय कर्मचारी असेल त्याच्या खिशामध्ये जातील म्हणजे कष्ट करणार राबणार हा शासकीय कर्मचारी आणि त्याचा त्याचं जे लोन आहे पंधरा टक्के ते मात्र ठेकेदार खाणार ह्या नऊ कंपन्या खाणार अशी ही परिस्थिती आहे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकूण जे प्रशासनाची जी व्यवस्था असते एकूण जे राज्यकारभार असतो त्याला बाधा आणणारी ही संपूर्ण प्र शासन निर्णय आहे याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारी सेवा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे एका अर्थाने जबाबदारीचं पद असतं त्या त्याला ते लोकाभिमुख असणं महत्त्वाचं असतं त्यांच्या कारभारामध्ये पारदर्शकता असणं त्याच्यामध्ये कार्यक्षमता असणं अभिप्रेत असतं हे सगळं लक्षात घेता कंत्राटीकरणाच्या माध्यमातून एका प्रकारे ह्या सगळे जे महत्त्वाचे निकष आहेत शासकीय कर्मचारी असण्याचे त्यालाच बाधा येते दुसरीकडे अजित पवार जे अर्थमंत्री आहेत ते असं गणित मांडतायत की एका शासकीय कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तीन कंत्राटी कर्मचाऱ्याचा पगार होतो होऊ शकतो त्यांचं हे विधान अतिशय आश्चर्यजनक आहे धक्कादायक का आहे कारण की हा केवळ आर्थिक गणिताचा प्रश्न नसतो शासकीय नोकऱ्या राज्यकारभार हा केवळ अर्थकारणाशी जोडता येत नाही एकूण जनतेचे जे प्रश्न असतात जनतेचे जे दैनंदिन प्र समस्या असतात त्यांना तोंड देणं त्यांच्या त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणं याचं दैनंदिन कामकाज याची जबाबदारी ही शासकीय कामग शासकीय कर्मचारी आणि अधिकारी वर्गावर असते त्याच्यामुळे हे संपूर्ण एक एका, एका हा विषय जो आहे हा समग्रपणे व्यापकपणे बघितला गेला पाहिजे केवळ आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे बघता येत नाही त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे एकीकडे तुम्ही अशा पद्धतीनं सरकारी खजिन्यामधील बच बचतीचा तुम्ही मुद्दा उपस्थित करता आणि दुसरीकडे मात्र तुम्ही जे उद्योगपती आहेत भांडवलदार आहेत त्यांना मात्र सरकारी ज्या बँका आहेत त्यांनी दिलेले लाखो कोटींचं कर्ज तुम्ही एका झटक्यात माफ करतात त्याच्यामुळे हे जे सगळी विसंगती आहे राज्यकर्त्यांच्या भाषेमधली आणि व्यवहारामधली ही जी विसंगती आहे ही सहज नजरेच पडणारी आहे आणि ती या राज्यकर्त्यांना ज्या विचारांनी या राज्यकर्त्यांना त्याचा त्याचं खुलासा करावा लागेल त्याचं उत्तर द्यावंच लागेल असं मला वाटतं हो एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो असा की महाराष्ट्र सरकारचा दोन हजार एक सालचा एक कायदा आहे जो महाराष्ट्राच्या विधिमंडळाने म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेने पारित केलेला हा कायदा आहे दोन हजार एक साली या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा आरक्षण अधिनियम दोन हजार एक या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की महाराष्ट्रातले जे सरकारी निम सरकारी जी पदं आहेत त्या पदांमध्ये बावन्न टक्के आरक्षण अनुसूचित जाती जमाती भटके मुक्त विशेष मागास प्रवर्ग यांना असेल काही विशिष्ट पदं मोजकी पदं वगळता म्हणजे उदाहरणार्थ जी पदांची भरती पंचेचाळीस दिवसांच्या पेक्षा कमी कालावधीसाठी असेल किंवा बदलीसाठीचे किंवा डेप्युटेशनची जी पदं असतील ती व्यतिरिक्त इतर सर्व पदांसाठी आरक्षण बंधनकारक करणारा हा कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळाने पारित केलेला आहे आत्ताचा जो सहा सप्टेंबर दोन हजार तेवीसचा शासकीय नोकऱ्यांचे हो कंत्राटीकरण करणारा जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या भरत्या होणार आहेत कंत्राटीकरणाच्या माध्यमातून त्या भरत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण जे संविधानिक आहे ते असणार नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकीकडे दोन हजार एक सालचा हा महाराष्ट्र लोकसेवा आरक्षण कायदा दोन हजार एक आणि दुसरीकडे दुसऱ्या बाजूला हा सहा सप्टेंबर दोन हजार तेवीसचा शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा निर्णय एकीकडे कायदा आरक्षण बंधनकारक करतो आणि दुसरीकडे हा शासन निर्णय मात्र आरक्षण रद्द करतो आरक्षण नाकारतो त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय हा कायद्याच्या विसंगत आहे कायद्याला हरताळ फासणारा हा शासन निर्णय मूलभूत कायद्याचं तत्व असं सांगतं की कायदा हा विधिमंडळ न विधिमंडळाने तयार केलेला असतो शासन निर्णय मात्र सरकारने तयार केलेला असतो आणि कायदा हा विधिमंडळाने तयार केलेला कायदा हा श्रेष्ठ असतो आणि शासन निर्णय मात्र त्याच्या खालचा असतो ही कायदेशीर परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कायद्याचं उल्लंघन करणारा शासन निर्णय घेण्याचे अधिकार सरकारला नाहीत या एकमेव निकषावर महाराष्ट्र शासनाचा सहा सप्टेंबरचा हा कंत्राटीकरणाचा शासन निर्णय पूर्णतः बेकायदेशीर आणि असंविधानिक ठरतो असं या ठिकाणी मी नमूद करतोय आंदोलन आणि दुसरीकडे एकीकडे महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी आजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत राज्यभर ही मुवमेंट सुरू आहे आंदोलनं सुरू आहेत आणि सरकार सांगतं की आम्ही आरक्षण देऊ या वर्गांना सरकार सांगतं की आम्ही आरक्षण देऊ एकीकडे तुम्ही या आंदोलन करणाऱ्यांना सांगता की आम्ही आरक्षण देऊ आणि दुसरीकडे मात्र तुम्ही या सरकारी पदांचं खाजगीकरण करता कंत्राटीकरण करता ठेकेदारांच्या ते ताब्यात देता आणि दुसरीकडे ते आरक्षण काढून पण घेता हे विसंगत वागणं आहे याला हे अतिशय चुकीचं कार्यपद्धती ही आत्ताच्या सरकारची आहे अशा पद्धतीनं तोंड देखलेपणा या सरकारने करू नये त्यांनी थांबवलं पाहिजे जनतेच्या लक्षामध्ये ही विसंगती येत आहे याचं भान अजित पवारांनी आणि एकूण महाराष्ट्राच्या आताच्या सरकारने ठेवलं पाहिजे असं आम्ही मागणी या ठिकाणी करत आहोत हो, हो ज्या पद्धतीनं आज आपल्याला दिसतंय की आ, एका फार मोठ्या विद्यार्थी वर्गाचा स्वप्न घेऊन जगणाऱ्या विद्यार्थ्या वर्गाचा स्वप्नांचा चुराडा या ठिकाणी या शासन निर्णयामुळे होतोय ही विद्यार्थी संतप्त आहेत अनेक राजकीय पक्षसुद्धा या संदर्भ या या शासन निर्णयाच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत आणि दुसरीकडे मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे बेकायदेशीर आरक्षण कायद्याचं उल्लंघन करणारा असंविधानिक निर्णय हा आहे त्याच्यामुळे आम्ही नजीकच्या काळामध्ये याला कायदेशीर पद्धतीनं काही आव्हान देता येईल का उच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात जाता येईल का याची तपासणी करून आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पुढच्या काळामध्ये पार पाडू अस, या असं या ठिकाणी मी नमूद करतो